हिमायतनगर तालुक्यातील आदिवासी बहुल भागात असलेल्या मौजे चिंचोर्डी ते रमणवाडी रस्त्याच्या मुख्यमंत्री सडक योजनेचे काम अत्यंत दर्जाहीन आणि अत्यंत संथगतीने होत आहे. गेल्या 4 महिन्यापासून रस्ता खोदून ठेवल्यामुळे तसेच वळण रस्ता नसल्याने येथून ये जा करणाऱ्या प्रवासी रुग्ण आणि नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागत आहे. हिमायतनगर तालुक्यात मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्री सडक रस्त्याची कामे सुरू असून सदरची कामे करणाऱ्या ठेकेदारांकडून अंदाजपत्रक खुंटीला टांगून शासन व जनतेच्या डोळ्यात धूळफेक करत थातुरमातुर कामे करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे मागील पंचवार्षिक काळामध्ये झालेल्या विविध रस्त्यांची कामे आज घडीला मातीत मिसत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते बंडूभाऊ अनगुलवार यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले व लवकरच या गुत्तेदारच्या विरोधात माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे एक शिष्टमंडळ घेऊन जाणार आहे व त्याची तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आज घडीला हिमायतनगर तालुक्यात बळीराम तांडा, पोटा, चिंचोडी, रमणवाडी यासह अनेक गावच्या मुख्यमंत्री सडक रस्त्याची कामे सुरू आहेत. तसेच लवकरच वडगावपासून गणेशवाडी जिरोना या रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. सदरची कामे ही महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था नांदेड अंतर्गत सुरू असून लातूर जिल्ह्यातील UND इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेडच्या एकाच ठेकेदाराला देण्यात आल्या आहेत. सदर कामे मंजूर निविदा वेगवेगळ्या ठेकेदारांनी भरलेल्या असताना बहुतांश कामे एकाच एजन्सीला कशी काय मिळाली याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या सर्व रस्त्यांसाठी कोट्यावधींची निधी मंजूर असून सदरची काम करणाऱ्या ठेकेदार अधिकाऱ्यांशी मिलीभगत असल्याने कामाचे 3-13 वाजल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे माननीय जिल्हाधिकारी व माननीय मुख्यमंत्री यांनी या बाबीकडे लक्ष देऊन संबंधित गुत्तेदारास काळ्या यादीत टाकावे अशी मागणी जनतेतून होत आहे.